विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मोटिवेशन अँड गायडन्स हे यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी भूगोलचे शॉर्ट नोट्स पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला रात्री ज्या चांदण्या आकाशात लुक लुकतात त्यांना काय म्हणतात तर त्यांना तारे असे म्हणतात प्रश्न क्रमांक दोन कोणाला स्वतःचा प्रकाश नसतो तर ग्रहांना कधी स्वतःचा प्रकाश नसतो प्रश्न क्रमांक तीन पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी सात ग्रह कोणते तर बुध शुक्र मंगळ गुरु शनी युरेनस नेपच्यून हे पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करतात प्रश्न क्रमांक चार सूर्यमालेत कशाकशाचा समावेश होतो तर ग्रह उपग्रह लघुग्रह आणि बटुग्रह या सर्वांचा समावेश होतो प्रश्न क्रमांक पाच भारतीय अवकाश संशोधन संस्था कोणती तर इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ही भारतीय अवकाश संशोधन संस्था आहे प्रश्न क्रमांक सहा एम ओ एमचे संक्षिप्त रूप काय तर मार्स ऑर्बिट मिशन हे एम ओ एमचे संक्षिप्त रूप आहे प्रश्न क्रमांक सात अवकाशात जाणारे पहिले भारतीय कोण तर राकेश शर्मा हे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अवकाशात गेले होते आणि त्या ते आठ दिवस वस्तीस होते प्रश्न क्रमांक आठ राकेश शर्मा यांनी अवकाशातून कोणता संदेश पाठवला तर त्यांनी सारे जहा से अच्छा हिंदो स्वतः हमारा हा संदेश त्यांनी पाठवला प्रश्न क्रमांक नऊ वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला काय म्हणतात तर परिवलन असे म्हणतात प्रश्न क्रमांक दहा सर्वात मोठा खंड कोणता तर सर्वात मोठा खंड आशिया प्रश्न क्रमांक अकरा सर्वात छोटा खंड कोणता तर ऑस्ट्रेलिया प्रश्न क्रमांक बारा वातावरणाचे थर कोणते आहे तर तपांबर स्थितांबर मध्यांबर आणि ऐनांबर हे चार वातावरणाचे स्थर आहेत प्रश्न क्रमांक तेरा ओजनवायूचा स्तर कोणत्या भागात आढळतो तर स्थितांबरच्या खालच्या भागात तो ओजनवायूचा स्तर आढळतो प्रश्न क्रमांक चौदा जादूटोना करून फसवेगिरी बंदी कायदा प्रथम कोणत्या राज्यात करण्यात आला तर महाराष्ट्र राज्यात हा कायदा करण्यात आला प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्रात महात्मा गांधी गाव संकल्पना केव्हापासून राबवण्यात आली तर दोन हजार सात सालापासून महाराष्ट्रात महात्मा गांधी गाव संकल्पना राबवण्यात आली प्रश्न क्रमांक सोळा आंतरराष्ट्रीय शांतता दिन कोणता तर एकवीस सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय शांतता दिन होय प्रश्न क्रमांक सतरा संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय कोठे आहे तर न्यूयॉर्क या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक अठरा कोणत्या वयोगटातील मुलांना सक्तीचे प्राथमिक शिक्षणाचा हक्क आहे तर सहा ते चौदा या वयोगटातील मुलांना सक्तीचे व प्राथमिक शिक्षणाचा हक्क आहे प्रश्न क्रमांक एकोणीस भारतातील सर्वात कमी क्षेत्रपट असलेले राज्य कोणतं तर गोवा हे भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेलं राज्य आहे प्रश्न क्रमांक वीस भारतातील सर्वात जास्त क्षेत्रफळाचे राज्य कोणते तर राजस्थान मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र हे तीन राज्य आहेत ज्यांचं क्षेत्रफळ जास्त आहे प्रश्न क्रमांक एकवीस मुंबई शहर किती बेटांनी मिळून बनलेले आहे तर सात बेटांचे मिळून मुंबई शहर बनलेलं आहे प्रश्न क्रमांक बावीस हरित क्रांतीचे जनक कोणतं डॉक्टर एस एम स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक होय प्रश्न क्रमांक तेवीस भारतात अन्न सुरक्षा कायदा केव्हा झाला तर दोन हजार तेरा साली भारतात अन्न सुरक्षा कायदा झाला प्रश्न क्रमांक चोवीस इन्सॅटचे संक्षिप्त रूप काय तर इंडियन नॅशनल सॅटेलाइट म्हणजे कृत्रिम उपग्रह संदेशवहन होय प्रश्न क्रमांक पंचवीस मोरांसाठी प्रसिद्ध असलेले गाव कोणते तर मोराची चिंचोली हे मोरांसाठी प्रसिद्ध गाव आहे या ठिकाणी दोन हजार पाचशे मोर आहेत प्रश्न क्रमांक सव्वीस उसामध्ये कोणता घटक असतो तर सुक्रोज आणि सरकर हे दोन घटक उसामध्ये असतात प्रश्न क्रमांक सत्तावीस जीवनसत्वे कोणकोणती आहेत तर अ ब क ड ई व के ही सत्वे आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस प्रौढ व्यक्तीचे लहान आतडे किती मीटर लांब असते तर सात मीटर लांब असते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस प्रौढ व्यक्तीचे मोठे आतडे किती मीटर लांब असते तर दीड मीटर लांब असते प्रश्न क्रमांक एकोणतीस दाताला कोणत्या कठीण पदार्थाचे आवरण असते तर ॲनॅमल नावाचं दाताला कठीण पदार्थाचं आवरण असते प्रश्न क्रमांक तीस मूळ जन्मल्याबरोबर त्याला कोणत्या रोगाची लस टोचतात तर क्षयरोगाची लस त्याला टोसतात प्रश्न क्रमांक एकतीस त्रिगुणी लस कोणती तर डांग्या खोकला घट्ट सर्प आणि पोलिओ ही त्रिगुणी लस आहे प्रश्न क्रमांक बत्तीस पूर्वी कोणत्या पद्धतीचा वापर करून नकाशे तयार करत असत तर छाया पद्धतीचा वापर करून नकाशे तयार करत होते प्रश्न क्रमांक तेत्तीस कनाद ऋषी मुनी यांचा जन्म कोठे झाला तर सोरटी सोमनाथ प्रभा क्षेत्रामध्ये कना मुनींचा जन्म झाला प्रश्न क्रमांक चौतीस कनाद ऋषी मुनी यांचा जन्म कधी झाला तर इसवी सन पूर्व सहाव्या शतकात त्यांचा जन्म झाला प्रश्न क्रमांक पस्तीस कना मुनी यांचं मूळ नाव काय होते तर त्यांचं उलूक हे मूळ नाव